बातमीपत्राच्या या भागाची सुरुवात करूया महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेत. फेजिवडेपैकी लोंढेवाडी गावचं पुनर्वसन करा, भारिप बहुजन महासंघ आणि राधानगरी तालुका वंचित आघाडीची मागणी, तहसीलदार मीना निंबाळकर यांना सादर केलं निवेदन. मनपाडळीमधील शिवतेज प्रतिष्ठानचा 8वा वर्धापन दिन उत्साहात, प्राथमिक शाळेला दिलं क्रीडा साहित्य. वडणगे निगवे दुमाला इथल्या ज्योतिर्लिंग हायस्कूलमधील शिक्षकांची शिये इथल्या पूरग्रस्तांना मदत, जीवनावश्यक वस्तूंचं केलं वाटप. मंगळवार पेठेतील जय शिवराय मित्र मंडळ करणार पूरग्रस्तांना मदत, महाप्रसादाची रक्कम बापट कॅम्पमधील पूरग्रस्तांना मंडळाच्या वतीनं जीवनावश्यक वस्तूंचं केलं वाटप.